पुढे आपल्या शरीराकडून मनाकडे, मनाकडून आपल्याला आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचायचं. त्यामुळे आसन हा बेस आहे. शरीर तुम्हाला कळायला लागलं, तुम्हाला शरीरातली प्रत्येक हालचाल, प्रत्येक स्नायू, बरोबर शरीर त्या हालचालींबरोबर होणारा श्वास, याच्यावरती तुम्ही नियंत्रण करायला शिकलात, तर मग तुम्हाला नंतर हळूहळू आपल्या ही जी प्रोसेस आहे, म्हणजे आता हा तुमचा सिलेबसचा पार्ट नाही, दिस इज नॉट युअर पार्ट ऑफ सिलेबस, बट दिस इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ योगा. बेसिकली योगाचा अर्थ काय होतो? योगा मीन्स टू जॉईन, शुअर टू युनाईट. काय आपल्याला जोडायचं आहे? आपलं मन आपल्या आत्म्याशी जोडायचं आहे, बरोबर. आपला आत्मा आपल्या परमात्म्याशी जोडायचा आहे. हे सगळं कसं आहे? आता तुम्ही म्हणाल की हे सगळं तर ऑलरेडी आहे, आपली बॉडी आहे, मन आहे, हे सगळं जुडलेलेच आहेत, बरोबर. पण असं नाही आहे, आपल्याला वाटतं की हे जुडलेले आहे, तर हे जुडलेले नसतात. ते आपल्याला कनेक्शन त्याचं करायचं, हे जुडलेले नसतात, म्हणूनच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. असा फिलॉसॉफिकल पार्ट आहे योगशास्त्रात. मग हे जे काही युनियन आहे तर ते फार महत्वाचं आहे. सेकंड थिंग की यांचं काम जे आहे, शरीराचं काम, आपल्या मनाचं काम, आपल्या इंद्रियाचं काम, आपल्या बुद्धीचं काम आणि आपल्या आत्म्याचं काम, हे सगळं टोटली काय आहे, सगळ्यांचं काम हे वेगवेगळं आहे. पण आपल्याला असं वाटतं की मनामध्ये आलेला विचार हा आपलाच असतो आणि मग आपण त्याच्या पद्धतीने काम करायला सुरुवात करतो. तर जेव्हा आपण हे अशा पद्धतीने योगासनं, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान करायला लागतो, तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येतं की शरीराचं काम वेगळं आहे, आपल्या मनाचं काम वेगळं आहे, आपल्या इंद्रियांचं काम वेगळं आहे, बरोबर. आपल्या मनाची जी प्रोसेस आहे, जी कंटिन्यू चालू असते, ती वेगळी. ती एकदा कळाली की आपल्याला हे आपलं जे काही परसेप्शन आहे या सृष्टीबद्दलचं, तर ते काय होतं? बदलतं. आणि ते फार महत्वाचं आहे, ठीक आहे. तर तो आपण अनुभव करून घ्यायचा आहे. लगेच मी मागे सांगितलं तसं लगेच येणार नाही, पण सुरुवात जरी केली तरी ते काही दिवसांनी तुम्हाला रिअलायझेशन होईल. आणि एवढं सांगितलेल्यापैकी 10% जरी तुम्हाला रिअलायझेशन झालं तरी आपल्याला खूप चांगला फायदा होत असतो, ठीक आहे. तर करूयात सुरुवात सूक्ष्म व्यायामाने. दोन्ही पाय जवळ करायचे, मान सरळ, सर्वांनी दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे, दोन्ही जे अंगठे आहेत ते जोडायचे, आणि घोटे जे आहेत आपले ते घोटे पण जोडायचे एकमेकांना. हा जो पार्ट आहे घोट्याचा, तो घोटे एकमेकांना आपल्या पायाच्या पंजाच्या कडेच्या स्नायूंना ताण देत असतो, तो पूर्ण पंजांना खाली टेकवायचा आहे. मानसर खांदे मागे, आता दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये घ्यायचे, एकदम स्थिर कम्फर्टेबली. तळव्यांचा पूर्ण जमिनीवरती दाब पाडला पाहिजे, फक्त कडेचा पार्ट नाही तर पूर्ण पंजा ताच जमिनीवरती टेकले पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि आता दोन्ही हात कडेवरती करायचे. करूयात, एक हळुवार हात वर, दोन्ही हातांची दंड कानाला, मान सरळ, नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे खाली, दोन हळुवार हात खाली, परत एकदा, एक हात वरती, दोन हळुवार हात खाली, परत एक हात वर, पंजांकडे लक्ष. हा पंजे टेकलेले आहेत का? मगाशी जी सूचना दिली त्याप्रमाणे आपले पंजे आहेत का ते पहा. दोन्ही घोटे जोडलेले, दोन, परत एकदा, एक श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे, श्वास आतमध्ये हात वर, दोन श्वास बाहेर आणि हात खाली, परत एकदा, एक श्वास आतमध्ये हात वर, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. आता नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती करायचे कडेन खाली. करूयात, एक नमस्कार मुद्रा आणि हात वरती, कडेने हात करायचे आहेत खाली, दोन, परत एकदा, एक नमस्कार मुद्रा हात वर, दोन कडेने हात खाली, परत एकदा, एक दोन. पाच वेळा ही हालचाल करायची आपल्याला. परत एक श्वास आतमध्ये हात वर, प्रत्येक हालचाल अनुभवायची आहे, कोणत्या स्नायूंना ताण पडतो त्याकडे लक्ष द्यायचं आहे. दोन श्वास बाहेर हात खाली, परत एक श्वास आतमध्ये, पंजे जमिनीला टेकलेले, घोटे जोडलेले, दोन श्वास बाहेर आणि हात खाली, ठीक आहे. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत,
हाताचे पंजे पाठीमागे करायचे, हात कोपरातून सरळ आणि आता हात पाठीवरती ठेवायचे आपल्याला. करूयात, एक हात पाठीवर मान सरळ, दोन, परत एकदा एक दोन, पुन्हा एक दोन, परत एक, हात असे पाठीवरती ठेवायचे कोपरेवरती, दोन, पुन्हा एक दोन, परत एक, कोपरे असे कोपरेवरती कानाला लागलेले, हा पाठीला ताण पडला पाहिजे असे असे नाही ठेवायचे, पुढे जास्तीत जास्त मागे खेचायचे, कोपऱ्यांची डिरेक्शन आकाशाकडे, दोन, आणि हात करायचे आहेत कडेने खाली, ठीक आहे, कडेने सरळ खाली करायचे, कोपऱ्यात वाकवायचे नाही, हा सरळ आपल्याला हात खाली घ्यायचे, ओके. आता दोन्ही हात कमरेवरती ठेवा, मान सरळ, डावा पाय आपल्याला सरळ पुढे करायचा आहे, एक, डावा पाय पुढे, पायाचा पंजा खाली, पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, मागे घ्यायचा, दोन, परत एकदा एक दोन, परत एक दोन, पुन्हा एक दोन, एक दोन, परत एक दोन, एक दोन, पुन्हा एक दोन, एक, आणि पाय खाली, दोन. उजव्या पायाने करूयात सेम, एक, उजवा पाय पुढे, पायाचा पंजा खाली, दोन, परत एक दोन, एक दोन, एक दोन, श्वास घ्यायचा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, शेवटचा एक, आणि पाय खाली, दोन. पाय खाली ठेवताना सरळ खाली ठेवायचं, ठीक आहे. तर डावा पाय पुढे कडेने मागे घ्यायचा, गुडघ्यात ना वाकवतात, एक, डावा पाय आपण पुढे घेतलाय, कडेने मागे घ्यायचा, गुडघ्यात ना वाकवतात, दोन, मान सरळ, खांदे मागे, परत पाय करायचा सरळ पुढे, एक दोन, परत एक दोन, परत एक दोन, पुन्हा एक, आणि पाय खाली, दोन. आता उजवा पाय पुढे करायचा, कडेने घ्यायचा मागे, एक दोन, उजवा पाय मागे, परत एक दोन, पुन्हा एक दोन, परत एक दोन, पूर्ण हिपचं रोटेशन करायचं, दोन, परत पाय खाली, ओके. आता दोन्ही पाय परत जवळ करायचे, मान सरळ करायचे, दोन्ही हात कडेने वरती करायचे, एक, कोपरात न वाकवता, कोपऱ्यांमध्ये न वाकवता, स्ट्रेट दोन्ही हातांचे आता कोपरे वाकवायचे, दोन्ही हाताने आपल्या कोपऱ्यांना पकडायचे, उजव्या हाताने डाव्या कोपऱ्याला पकडायचं, डाव्या हाताने उजव्या कोपऱ्याला पकडायचं, मान सरळ ठेवायचे. आता डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे, एक, डावीकडे वळायचं आहे, परत सरवायचं, दोन, परत उजवीकडे वळायचं आहे, एक दोन, परत डाव्या बाजूला, एक दोन, उजवीकडे, एक दोन. आता डावीकडे आपल्याला वाकायचं आहे, एक, चेहरा समोर राहील आणि डावीकडे वाकायचंय, पाय सरळ आहेत का बघा, पाय गुडघ्यात वाकवायचे नाही, पाय सरळ, परत सरळायचं, दोन, म्हणजे प्रत्येक शरीराकडे आपल्याला लक्ष द्यायचं, शरीरावयवाकडे, परत उजव्या बाजूला, एक, पाय सरळ, गुडघ्यात वाकवायचं नाही, चेहरा समोर, दोन, परत डाव्या बाजूला, एक दोन, छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नान ताण पडला पाहिजे, एक, लॅटरल बॉर्डर, लॅटरल एस्पेक्ट ऑफ चेस्ट, दोन, परत सरळ, हात सरळ करायचे, हा, खांद्यातून आणि मग खाली करायचे, असे खांद्यातून वर खेचण्याची जी प्रोसेस आहे ती आपल्याला करायची, या टू लिफ्ट अप फ्रॉम शोल्डर, मग हात खाली करायचे आपल्याला. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं, साधारणतः 2 फूट शोल्डर डिस्टन्स, दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा, ठीक आहे, आणि आपल्याला श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं, श्वास बाहेर सोडत सरळ. मग पायाचे जे पंजे आहेत ते कसे पाहिजे, असे नाही ठेवायचे, सरळ, म्हणजे अंगठा आणि टाच एका रेषेत पाहिजे, असे नाही ठेवायचे, किंवा असे थोडेसे पण असे नाही ठेवायचे, पूर्ण सरळ, ठीक आहे, आणि पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला मागे झुकायचं, पायाचे पंजे सरळ राहतील,
पाय गुडघ्यामध्ये न वापरता मागे झोकायचं. एक, श्वास आतमध्ये घेत मागे. दोन, श्वास बाहेर पुढे. पुढे झुकताना आपण पाठीचा काना सरळ ठेवायचा. खुब्यातून आपल्याला पुढे जायचं, पाठीचा काना सरळ. परत एक श्वास आतमध्ये मागे, सपोर्ट द्यायचा कमरेला आणि मागे. दोन, श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. जेवढं जमत तेवढंच आपल्याला करायचं आहे. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत सरळचं आहे आणि मान करायचं. ठीक आहे, आता दोन्ही पायामध्ये अंतर तेवढंच ठेवायचं. दोन्ही हात कडेनिवरती करायचे. एक, दोन्ही हातांची बोट गुंफायचे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. कोपरे सरळ, हात खांद्यात वरती, कानाच्या मागे, मान सरळ आणि डाव्या बाजूला आपल्याला वाकायचं आहे. एक, डावीकडे वाकायचं आहे. मान आणि चेहरा समोर, पाय सरळ, पाय गुडघ्यात वाकतोय. परत दोन, पाय गुडघ्यात वाकू द्यायचं नाही. परत उजवीकडे, एक दोन. चेहरा समोर राहील, तुमचे खांदे सरळ राहतील. हा, परत एकदा करा तुम्ही. एक, चेहरा समोर आहे का पहा, आरशाला समांतर राहायचं आपल्याला. परत सरळ दोन, उजवीकडे. एक दोन आणि हात करायचे खाली. बऱ्याच वेळा आपण कसं करतो हे मी एकदा दाखवतो. आपण हात वरती करतो आणि वागताना कसं वागतो, हा जो कमरेचा भाग आहे तर तो काय करतो, असं करतो. एक दोन, हा बरेच जण असे करतात. एक दोन, तर हे कम्प्लीट चुकीचं आहे. आपल्याला हा भाग हलवायचा नाहीये, कमरेचा भाग असं करायचा नाही. तर कमरेपासून खाली स्थिर ठेवायचं. हा, आणि ठीक आहे, दिसत आहे, कमरेपासून खाली स्थिर. हे असं नाही होऊ द्यायचं. आपल्याला वाटताना बरोबर वाटतं पण असं नाहीये. हे कमरेच्या भागावरती नियंत्रण आपल्याला पाहिजे. त्यामुळे कमरेपासून खाली स्थिर आणि मग खाली. ठीक आहे, बरोबर. म्हणजे वागताना फक्त कुठून वागायचं आपल्याला, आपल्या फक्त पाठीच्या मणक्याची हालचाल करायची, तर ते लक्षात ठेवायचं. आता पायातलं अंतर वाढवायचं आहे. दोन्ही पायातलं अंतर वाढवायचं आहे. या बाजूला चेहरा करा. आता परत पायाचे पंजे सरळ. हे लक्षात ठेवायच्या सूचना. नंतर हळूहळू या सूचना कमी होतील, दुसऱ्या सूचना येतील. हा, ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, चार फूट अंतर अजून वाढवा. साधारणतः खांद्यांच्या बाहेर एक फूट पाहिजे आपण. खांद्यांच्या रेषे आहेत, एक फूट पाय पाहिजे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. उजव्यात आणि डाव्या पायाला स्पर्श करायचा. डाव्यात आणि उजव्या पायाला करूयात. एक, उजव्यात आणि डाव्या पायाला, मान वर, पाय सरळ. दोन, पाय गुडघ्यात वाकवायचं नाही. ज्यांना जमत नसेल पाय खाली टेकवणं, त्यांनी नुसतं हात खाली टेकवणं, नुसतं असं करायचं. एक दोन, फक्त पाय गुडघ्यात न वाकवता करायचं. एक दोन, परत एक दोन, परत एकदा एक दोन, पुन्हा एक दोन, परत एकदा एक दोन, पुन्हा एक दोन, परत एकदा एक दोन, पुन्हा एक दोन, परत एक दोन, परत एक दोन. आणि हात करायचे आहे खाली. सेम पायातलं अंतर तेवढंच. दोन्ही हात कडेनिवरती करायचे आहेत. एक, दोन्ही हातांची बोट गुंफायचे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. कोपरे सरळ, खांद्यातून वरती. आता डावीकडे वळायचं पहिल्यांदा. एक, डावीकडे वळायचं. आता पुढे झुकायचं. दोन, आता खालून उजवीकडे यायचं. तीन, वर यायचं. चार, चेहरा उजव्या बाजूला. आणि परत सरळ व्हायचं. पाच, परत एकदा सेम. एक दोन तीन चार, चेहरा उजव्या बाजूला. आणि पाच, परत एक, कोपऱ्यातून हात सरळ. दोन तीन
चार आणि पाच. आता हात खाली करा. आता त्याच्यात बदल काय करायचा ते मी दाखवतो. आता आपण काय करतोय, सगळे हात वरती असतात आपले, एका बाजूला वळतो. आता पुढे झुकताना आपण कसं करतो, असं करतो, हात खाली घेतो आणि टेकवतो, बरोबर. मग परत इकडे आणतो, मग परत वरती घेतो आणि करतो. आता काय करायचं, हात कानाला लागलेलेच ठेवायचे, हात असे खाली आणायचे नाही. हा म्हणजे एक दोन, हात कानाला लागलेलेच आणि पुढे झुकायचं. एक दोन तीन चार, ठीक. हात असे खाली करायचे नाही, ठीक आहे. करूयात, तुम्ही करायचं आहे, मी बघतोय. हात वरती गुंफलेले, डावीकडे एक, पुढे दोन, हात कानाला लागलेलेच ठेवायचे. तीन, उजवीकडे चार आणि पाच, असं तुम्हाला थोडस ताण पडलेलं वाटेल. परत एक दोन, हात को कान को लगा नाही करायचे. तीन चार आणि पाच, ठीक आहे. आता उजवीकडे वळायचं पहिल्यांदा. आता तुम्ही हात खाली केले तरी चालतील. पहिल्यांदा तीन नॉर्मल करायचे, एक दोन तीन चार आणि पाच. करूयात, चला. एक दोन तीन चार आणि पाच. परत एक दोन तीन चार आणि पाच. परत एक दोन तीन चार आणि पाच. आता हात कानाला लागलेलेच ठेवायचे, दोन हालचाल तशा. एक दोन तीन चार आणि पाच, ओके. लास्ट एक दोन तीन चार आणि पाच, ठीक आहे. आता हात खाली मानसर. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत मानसर. पूर्ण शरीराला ताण पडतो ना, हाताला, कमरेला, पायाला, ठीक आहे. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, मानवरती, आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत आपल्याला. करूयात, एक दोन तीन चार आणि पाच, विरुद्ध दिशेने. एक पाठीचा काना सरळ पाहिजे, दोन तीन चार आणि पाच. हळूवार आपल्याला आता सरळायचं आहे आणि मान करायचे सरळ. आता सगळ्यांनी खाली बसायचं, ठीक आहे. त्यामुळे आपण या हालचाली का करतो हे लक्षात आलं असेल तुमच्या, की आपण जेव्हा योगासन करतो तेव्हा पर्टिक्युलर स्नायूंना, पर्टिक्युलर सांध्यांना थोडासा ताण पडत असतो, त्यांना आपण खेचत असतो, ताणत असतो. मग डायरेक्टली जर का आपण योगासनांमध्ये त्यांना खेचलं, ताणलं, तर काय होतं, त्याला इंजुरी व्हायची शक्यता असते, किंवा ताण पडायची शक्यता असते, किंवा ते दुखायची शक्यता असते, त्याच्यामध्ये स्पाझम होण्याची शक्यता असते, बरोबर. किंवा जेवढं अपेक्षित आपल्याला हालचाल करणं गरजेचं आहे तेवढं आपल्याला आपल्याकडून होत नाही. मग त्याच्यापूर्वी आपल्याला अशा प्रकारच्या हालचाली करायच्या आहेत ज्याला योग शास्त्रामध्ये सूक्ष्म व्यायाम म्हणतात, किंवा पूरक हालचाली म्हणतात, ठीक आहे. किंवा आता आपण जे प्राणयोगाचं टेक्निक शिकवतो त्याच्यामध्ये आपण समन्वय हालचाल त्याला नाव दिलं. समन्वय म्हणजे काय, कोऑर्डिनेशन, कोऑर्डिनेटेड मुवमेंट. मग त्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्या प्रत्येक स्नायूंचं, प्रत्येक सांध्यांचं एक कोऑर्डिनेशन करून आपल्याला हालचाली करायच्या असतात. त्यामुळे आपण अशा प्रकारच्या जे काही सूक्ष्म व्यायामाचे प्रकार त्याच्यामध्ये घेतोय, तर ते थोडेसे कोऑर्डिनेटेड मुवमेंट असतात. म्हणून ते हाताची हालचाल करताना पाय गुडघ्यात वाकवायचं नाही, बरोबर. किंवा हात वरती घेताना कानाला लागलेले परत नंतर खाली आणायचे नाहीत. हे थोडस त्याच्यामध्ये केलेले काय बदल आहेत, की आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी, आपला ब्रेनला ट्रेन करण्यासाठी, ठीक आहे. पद्मासनामध्ये बसायचं आहे, डोळे बंद ठेवायचे आहेत, लक्ष श्वासावरती द्यायचं आहे, दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत ज्ञान मुद्रेमध्ये, हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. आता आपण सूक्ष्म व्यायाम केल्यानंतर काही प्रमाणामध्ये आपल्याला श्वासाची, हृदयाची गती ही बदललेली असते, तर ती सामान्य करायची आहे. डोळे बंद, नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायची आहे. आणि आपल्याला
प्रार्थना म्हणायची आहे. त्यासाठी पाठीचं काना ताठ दोन्हीही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये, दोन्ही हातांचे कोपरे एका सरळ रेषेत पाहिजे. अशी नमस्कार मुद्रा नाहीये, तर नमस्कार मुद्रा ही अशी. पाठीचं काना ताठ, दोन्ही हातांच्या तळव्यांचा एकमेकांवरती दाब आणि कोपरे सरळ. ठीक आहे, कमी नमस्कार मुद्रा. वी आर गोइंग टू रिसाइट अ प्रेयर. आपण प्रेयर म्हणणार आहोत. मी म्हणेल, माझ्या मागे सर्वांनी म्हणायचे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. हळूवार आता डोळे उघडायचे. पाठीचा काना ताटच राहील. पूर्ण बैठक स्थितीतील आसन होईपर्यंत आपल्याला पाठीचा काना ताट ठेवायचा. पाठीचा काना ताट ठेवणं म्हणजे आपल्या ब्रेनला नियंत्रण करायला लावलं पाठीवरती किंवा पाठीच्या स्नायूंवरती. तुमचं ब्रेनचं पाठीच्या स्नायूंवरती नियंत्रण गेलं की तुम्ही आसन होणार. तर ते आपल्याला अलर्ट मोडवर ठेवायचं आपला ब्रेन. ठीक, दोन्ही हातांच्या तळवे जोडलेलेच राहतील माणसं. पहिलं आसन पर्वत आसन नेहमीप्रमाणे करूयात. दोन्ही नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती, एक हात वर आणि मान सरळ, पाठीचा काना ताठ, दंड कानाला, कोपरे सरळ, तळवे जोडलेले, हात खांद्यातून वरच्या दिशेने घेतलेले. त्याच्यामध्ये आपल्याला छातीच्या स्नायूंना ताण देत आला पाहिजे, पाठीचा काना ताठ ठेवता आला पाहिजे. पोट आतमध्ये घेतायचं आहे, पोटाची हालचाल कमीत कमी, छातीचा पिंजरा वरच्या दिशेने खेचलेला, फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी याचा उपयोग करून घ्यायचा. त्यामुळे पोट आतमध्ये खेचायचं आहे, जास्तीत जास्त श्वास आपल्या फुफ्फुसांमध्ये घ्यायचा आहे, पाठीच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे आणि हळूवार हात खाली करायचा आहे तो. ठीक आहे, बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो की हे आसन आपण पहिल्यांदा रोज का करतो. तर बेसिकली आपला जो पाठीचा कणा आहे त्याला व्हर्टिकल स्ट्रेचिंग आपण कधीच करत नाही. वरच्या दिशेने खेचणं असं आपल्याला कधीच करत नाही. किंवा आपला छातीचा पिंजरा आहे त्याचं सुद्धा आपण एक्सपान्शन कधी करत नाही. तर या आसनामध्ये बेसिक एक्सपान्शन आणि बेसिक व्हर्टिकल स्ट्रेचिंग आपलं स्पाईनचं होतं, त्याच्यामुळे आपल्याला ते करायचं. परत एकदा करूयात. एक हात वर, कोपरे पर्यंत खांद्याच्या रेषेत आणायचे आणि मग नंतर दोन्हीही हात वरती करायचे. कानाच्या मागे हात न्यायचे, पाठीचा काना ताठ. जेवढं तुमचा पाठीचा काना ताठ आणि हात मागे कराल तेवढं तुमच्या अप्पर बॅकला ताण पडेल. अप्पर बॅक म्हणजे वरती, इथे या भागाला तुम्हाला ताण पडेल. हात जेवढं तुम्ही कानाच्या मागे न्याल तेवढा थोडस व्हायब्रेशन जाणवेल तुम्हाला. तो व्हायब्रेशन कमी करायचा प्रयत्न करा. त्यासाठी पोट आतमध्ये घेतायचं, श्वास घ्यायचा खोल, श्वास सोडायचा आणि हळूवार हात खाली दो. आसनांची व्याख्या काय सांगितली आहे महर्षी पतंजलीने? स्थिरम सुखम आसन. तर मग आपल्याला स्थिरता पाहिजे. स्थिरता म्हणजे स्टेडीनेस, अजिबात हालचाल न करता. आणि स्थिरम सुखम, सुखम म्हणजे सुखकारकता त्याच्यामध्ये आपल्याला अनुभवता आली पाहिजे. कम्फर्टेबल आपल्याला ते राहिलं पाहिजे. स्टेडीनेस विथ कम्फर्टेबल. ठीक आहे, स्टेडीनेस पाहिजे, कम्फर्टेबल पाहिजे. मग एखादा व्यक्ती कम्फर्टेबल असतो असं आपण कधी म्हणतो? एखादा व्यक्ती कम्फर्टेबल असतो असं आपण कधी म्हणतो की याला काही त्रास नाहीये बाबा, हा नॉर्मल आहे, कम्फर्टेबल आहे. किंवा अनस्टेबल आहे हे तुम्हाला कसं कळतं? इफ एनीबडी इज अनस्टेबल और इन द सॅड फिलिंग वो आपको कैसे पता चलता है? हाँ, बिकॉज ऑफ हिज फेस. ओके, तो फेस अनइजी होता है उसका. ओके, मतलब फेस से पता चलता है, अनकंफर्टेबल फेस होता है. ओके, और दूसरा वो ऐसा स्टेडी नहीं रहता, थोड़ा सा ऐसा
एक तो उसके हाथ थर थर कापत असेल, हँडशेक होते, उसके स्वेटिंग होता है, थोड़ा सा रेस्पिरेशन बढ़ता है, ठीक है। जो कुछ हम बोलना चाहते हैं, जो कुछ भी वो बोलना चाहते हैं, वो ऐसे पटक से नहीं बोल सकता। सो दैट इज मतलब ये क्या है, अनस्टेडीनेस के लक्षण है, ठीक है। तो जब हम आसन करते हैं तो अगर आपके मसल्स में वाइब्रेशन होते हैं, सांस आपको अच्छी तरह से लेने नहीं आती, ठीक है, अच्छी तरह से आपका चेस्ट का एक्सपांशन आपको नहीं करना करने आता, तो इसका मतलब है आप उस पोजीशन में कंफर्टेबल नहीं है, ठीक है। तो ये आसन सुपर है, ठीक है, दिस इज क्वाइट इजी आसन, ओके। लेकिन इसमें भी हम कंफर्टेबल नहीं रहते, कभी कभी हमारे अपर बैक पेन करता है, ज्यादा देर तक अगर हम रुके तो ब्रीदिंग हमें नहीं करना आता, ठीक है, या वाइब्रेशन होता है पीठ का, या दर्द करता है, सो दिस इज साइन ऑफ अनकंफर्टेबल। जब भी सगळ्या तो बरोबर करता थे, ठीक है, पण तुमचं इंटरनल फीलिंग तुमचं काय त्याच्यावरती अवलंबून आहे, बरोबर। तुम्ही आता दिसतंय ते मला सगळ्यांनी बरोबर करताय, पण त्याच्यामध्ये तुमचं ते व्हायब्रेशन होतंय का मसल्सचं, त्याला पेन होतंय का, तुम्ही चेस्ट एक्सपांड करू शकताय का चांगलं, म्हणजे असं पोट आतमध्ये घ्यायचं, त्या पोझिशन मध्ये आपण श्वास नीट घेऊ शकतो का, हे अनुभवायचं, बरोबर, आणि हळूहळू त्याच्यामध्ये बदल करायला प्रयत्न करायचा, सुरुवात करायची, ठीक आहे। आता दोन्ही हात मागे घ्यायचे, खांदे मागे रोल करायचे, मानसर योग मुद्रा असं नॉर्मल, डावीकडे झुकायचं, हनुवटी टेकवायची, डावा पायाची गुडघ्याला करूयात, एक हनुवटी डावा पायाची गुडघ्याला, परत सरवायचं दोन, परत उजव्या बाजूला एक दो, परत डाव्या बाजूला एक दो, उजवीकडे एक दो, आणि हात करायचे आहे बाजूला, ठीक आहे, मान करायची सर। आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, एक हात बाहेरच्या दिशेने खेचायचे, डावीकडे वळायचे आपल्याला दो, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, आणि मान करायची मागे, पाठीला पीळ द्यायचा, नजर डाव्या हाताच्या मधल्या बोटाकडे, आणि आता या स्थितीमध्ये आपल्याला श्वास घ्यायचा, ओनली ब्रीदिंग, वन फॉर इनहेलेशन, टू फॉर एक्झलेशन, वन इनहेल टू एक्झेल, अगेन वन फॉर इनहेल टू एक्झेल, वन इनहेल टू एक्झेल। आता उजवा हात सरळ करायचा, उजवा हात सरळ करायचा आणि परत सरळायचं, एक आणि दोन, ठीक आहे। याच्यामध्ये पण सिंपल मुवमेंट आहे, फक्त तुम्हाला चेस्ट एक्सपांड करता आले पाहिजे त्या पोझिशन मध्ये, पाय चेंज करू शकता तुम्ही, परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, एक आता उजवीकडे वळायचं, दोन डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला, मान करायची मागे, पाठीचा कणा ताठ, पाठीचा कणा ताठ आहे का, नजर आपली फिक्स करायची आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे, आणि आपल्याला तीन श्वास घ्यायचे, वन इनहेल टू एक्झेल, अगेन वन इनहेल टू एक्झेल, वन इनहेल टू एक्झेल। आता परत डावा हात सरळ करायचा, परत सरवायचं, एक आणि दोन, ठीक आहे। आता पाय करायचा चेंज, जो पाय वर आहे तो खाली, जो पाय खाली आहे तो वर, ठीक आहे। नेहमी नेहमी पद्मासन करताना आपल्याला असं चेंज करत राहायचं आहे, म्हणजे दोन्ही गुडघ्यांची फ्लेक्सिबिलिटी आपल्याला वाढवायची, ठीक आहे। जरी आपण अर्ध पद्मासन करत असलो किंवा पूर्ण पद्मासन करत असलो तरी पण पाय आपल्याला चेंज करायचा आहे नेहमी, म्हणजे दोन्ही गुडघ्यांची फ्लेक्सिबिलिटी वाढेल, दोन घुटण्याची फ्लेक्सिबिलिटी वाढावी, ठीक आहे। दोन्ही हात बाजूला, ठीक आहे, दोन्ही हात कडेनिवरती करायचे। आता एक दोन्ही हातांची बोट गुंफायचे, हक्काचे पण जे आकाशाकडे, परत आता हात खांद्यातून वरती घेतायचे कानाच्या मागे, परत पाठीच्या स्नायूने तुम्हाला ताण पडेल। आता डाव्या बाजूला वाकायचे आपल्याला, एक डावीकडे वाकायचा, चेहरा समोर राहील, छातीच्या कडेच्या स्नायूने ताण, परत सरवायचं, दो
परत उजव्या बाजूला एक कोपरे सरळ परत सरळचे दो हात कानाच्या मागे करा परत डाव्या बाजूला एक परत सरळचे दोन उजव्या बाजूला एक दोन हाताचे पंजे सरळ करायचे थांबायचं तर 10 सेकंद हात माना कानाच्या मागे मान सरळ 10 सेकंद थांबायचं वी हॅव टू स्टे कोपरे सरळ करा बोटांना ताण द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता हाताचे पंजे बाहेरच्या दिशेने करायचे आणि हात कडेने खाली करायचे तो कोपरात न वाकवता ठीक आहे खांद्यांना ताण पडतो ठीक आहे आता खांदे गोल फिरवायचे मागून पुढे करायचं एक दोन तीन पाठीचा काना ताट चार हात इथून न हलवता पाच परत विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार आणि पाच ठीक आहे मान सरळ पाठीचा काना ताट आता दोन्ही पाय सरळ करायचे डावा पाय सरळ करायचा आहे उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आहे डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ करायचा पाठीचं कणा ताट आता हात थोडेसे मागे ठेवायचे पाठीचं कणा ताट ठेवायचा आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत करायचं सर्वांनी एक डावा पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10 उजवा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10 परत एकदा डावा पाय सेम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10 उजवा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10 ठीक आहे मी मगाशी सांगितलं तसं स्टेडी आणि कम्फर्ट आहे का या पोझिशन मध्ये आपण हा जरी सगळ्यांनी पाय उचलले वरती तरी आपण हा व्हायब्रेशन जाणवत आपल्याला पाय दुखतो मसल पेन होत आहे थाईज मसल दुखतो ना आपला हा म्हणजे आपल्याला सवय नसते त्याची बरोबर सवय नाही म्हणजे काय तर जास्त वेळापर्यंत त्या मसलला कॉन्ट्रॅक्ट करून ठेवणं हे आपल्याला जमत नाही बरोबर मग ते जमवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ब्रेन कडून स्ट्रॉंग स्टिम्युलस त्याला द्यावा लागेल की तो जास्त प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट राहू शकतो बरोबर आणि जो आता तुम्ही जे करताय आणि तुम्हाला जे दुखत आहे ते कशामुळे दुखतं कारण की आपण तिथं स्ट्रॉंग ब्रेनचा स्टिम्युलस देत नाही म्हणून ठीक आहे जेव्हा तुम्ही ते स्ट्रॉंग ब्रेनचा स्टिम्युलस देऊन त्याला कॉन्ट्रॅक्ट कराल आणि त्याची पूर्ण क्षमता वापराल तेव्हा ते तुम्हाला पेन होणार नाही आणि तुम्हाला काय होईल ते स्टेडीनेस त्याच्यामध्ये येईल बरोबर कम्फर्टेबल ते होईल पेन होणार नाही आणि स्टेडीनेस येईल वारंवार प्रॅक्टिस करून पण तिथले मसल्स तशा प्रकारे ट्रेन होतात आणि ते महत्वाचं आहे आसनांमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी तसंच आपल्याला करायचं आहे ठीक आहे आता पाठीचा कणा ताट ठेवायचा मान सरळ आता पायाचा आणि आपल्या वरच्या शरीराचा 90 डिग्री अँगल करायचं असं राहील असा प्रयत्न करायचा पंजे स्वतःकडे ओढायचे पाठीचा कणा ताट आणि पोट आतमध्ये घेतलेला हे आयडियल आपल्याला स्थिती ठेवायची श्वास घ्यायचा श्वास सोडायचा पोट आतमध्ये घेतलेला पायाचे पंजे सरळ गुडघे सरळ एवढं जरी आपण करायचा प्रयत्न केला तरी आपले लंब मसल्सचं काय होतं ताण पडतो नीट पहा बॅलन्स करावा लागतो या स्थितीत बसायला पण आपल्याला आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा ताच टेकवायची जमिनीला पंजावरती ठेवायचा ठीक आहे इंटरलॉक युअर फिंगर्स आपले सीट ठीक आहे आपल्या पंजाच्या खाली ठेवायचे पाठीचा कणा ताट असं लगेच नाही ताट मान सरळ नजर समोर आता आपल्याला पाय सरळ करायचा असं करायचं एक पाय करायचा सरळ पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना द्यायचा ताण पाय सरळ गुडघा एकदम सरळ झाला पाहिजे थोडस पाठीमध्ये असं वाकलं तरी चालेल सुरुवातीला परत पाय करायचे खाली दो
पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला पडतोय त्याकडे लक्ष द्यायचं. परत एकदा एक दोन हे नीट करायचंय, नंतर आपल्याला दोन्ही पायाने करायचं. परत एकदा एक, जेवढं तुमचं पाय स्टेबल राहील, सरळ राहील, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण कमी पडेल, तेवढं तुम्ही चांगलं करू शकता. जेवढं पाठीचं कणा ताठ करणार तेवढं पायाला ताण जास्त पडणार. परत पाय खाली दो, ठीक आहे. परत डावा पाय सरळ करायचा, आता उजव्या पायाने पडतोय ताण आपल्या पायाच्या पाठीमागे ताण पडेल तुम्हाला. पाय पूर्ण सरळ करायचं, पाय पूर्ण सरळ करायचा प्रयत्न करूया. परत उजवा पाय आपण केलाय, पायाच्या पंजाखाली बोट ठेवलेले आहेत आणि पाय सरळ करायचे. आता एक आणि दोन, ठीक आहे. त्यामुळे आसनांची व्याख्या आता विसरायची नाही. स्थिरम सुखम आसनम, तर त्याच्यामध्ये आपल्याला स्थिरता आली का ते पाहायचं. परत एक दोन, परत एक दोन. आता परत पाय करायचं सर. आता आपण नुसते हालचाल केली, आता थांबायचं 10 सेकंद, ठीक आहे. डावा पाय गुडघ्यात दाखवायचा, 10 सेकंद आपल्याला थांबायचं. दोन्ही हातांची बोटं गुंफायचे, पंजाच्या खाली ठेवायचे आणि पाय करायचे आपल्याला पूर्ण सरळ, 10 सेकंद थांबायचं आहे. करूयात एक. त्या 10 सेकंदामध्ये तुमचा श्वास सामान्य ठेवायचा प्रयत्न करायचा, त्यांना राहतोय का ते पाहायचं. तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10 पाय खाली, ठीक आहे. परत एकदा सेम एक दोन, अजून पाय जवळ न्यायचा प्रयत्न, डोकं गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा. चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10, पाय गुडघ्यात न वाकवता गुडघ्या टेकवायचा, ठीक आहे. आता उजवा पाय, जेवढं तुम्ही पाय वरती कराल कपाळ गुडघ्याच्या जवळ आल तेवढं चांगलं. दोन्ही हात उजव्या पायाच्या खाली, दुसरा जो पाय खाली आहे त्याच्यावरती पण नियंत्रण, तो असं लूज ठेवायचा नाही, हा तो पण सरळ राहील. परत आता उजवा पाय करूयात. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10 पाय खाली. परत एकदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10 पाय करायचे खाली मान चला. आता पाय परत करायचे चला, ठीक आहे. पाठीचा कणा ताठ, नजर समोर, दोन्ही बाजूला करायचे. आता फक्त आपण आपले जे पाठीचे स्नायू आहेत, पॅरास्पायनल मसल्स ज्याला म्हणतो, तर त्याला फील करूयात. पॅरास्पायनल मसल्स कसं करायचं, तर पाठीचं कणा ताठ, पायाच्या पंजे खाली 90 डिग्री अँगल, पायाचा आणि शरीराचा 90 डिग्री अँगल करायचं, ठीक आहे. पायाच्या पंजे स्वतःकडे ओढायचे, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात बाजूला. आता फक्त कडेनी हात करायचे आहेत वरती. एक हात वर, थांबायचे 10 सेकंद, काना लावा हात, हात कानाच्या मागे घ्या, हात खांद्यातून वरती घ्यायचा. लिफ्ट अप युअर बोथ हँड्स फ्रॉम युअर शोल्डर्स, पॅरास्पायनल मसल्स, कोपऱ्यातून हात सरळ करा, बोटांना ताण द्या. स्ट्रेच आउट युअर फिंगर्स. दोन हात खाली, अपर बॅक, पॅरास्पायनल मसल्स. परत एकदा सेम एक. आता 1 for inhalation 2 for exhalation, ह्या स्थितीमध्ये पाठीमागे हात करा, मान सरळ करा. 1 for inhalation 2 for exhalation. 1 inhale 2 exhale. Again 1 inhale 2 exhale without moving your abdomen muscles. Just move your chest. 1 inhale 2 exhale. And you have to hold it for 1 inhale 2 exhale. 1 inhale 2 exhale.
आणि हात करायचे खाली. ताण पडतोय जस्ट इनहेल आणि एक्झेल एवढंच करतोय आपण, तरी सुद्धा आपल्याला ताण पडतो. शिवाय श्वास आपण घेतो पण ते स्टेडीनेसने श्वास नाही घेत, सामान्य श्वास नाही घेत आपण, बरोबर. फार आपल्याला ते श्वास घ्यायला प्रयत्न करावा लागतो. ओके, ते कसं झालं पाहिजे, श्वास घेण्याची प्रक्रिया आपण कशी झाली पाहिजे, एकदम सहज झाली पाहिजे. तर तेव्हा आपल्याला आसन चांगलं येतं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता वज्रासनामध्ये बसायचा, डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे, पाठीचं कणा ताठ. वज्रासनामध्ये बसायचं आहे. आता सिंपल करूयात, दोन्ही हात मागे उंचवायचे, खांदे मागे रोल करायचे, खांदे मागे रोल करायचे, दोन्ही हातांची बोट गुंफलेली, हा मागे खेचायचे, नजर समोर, पाठीला ताण पडला पाहिजे आणि श्वास आतमध्ये घेत मानवर करायचे आणि हात खाली टेकवायचे. करूयात, एक श्वास आतमध्ये मानवर, कमरेतून मागे नाही जायचं पण कमरेला बाक पडला पाहिजे, मानवरती करायचे, मागे झुकायचे. दो, श्वास बाहेर, हनुवटी छातीला टेकवायचे. कडेने बघितलं तर असा आर्च तयार झाला पाहिजे आपल्या पाठीच्या स्नायूंना. परत एक श्वास आतमध्ये मानवा, इनहेल एक्सपांड युअर चेस्ट, बेली इन. दो, एक्सहेल टच युअर चिन टू द चेस्ट. लास्ट वन, इनहेल टेक अ डीप ब्रीथ इन. टू, एक्झॅक्ट मनवटी छातीला, मान सरळ, हात करायचं आहे बाजूला. ठीक आहे, आता दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. उष्ट्रासन करूयात, मागे आपण केलं होतं तसं. पायाचे पंजे पाठीमागच्या दिशेने, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं, खांद्याने एवढं, दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा. ठीक आहे, खांदे मागे रोल करायचे, कमरेला सपोर्ट देताना मी मागे सांगितलं इथे एक आपलं हाड असतं त्याच्या पाठीमागे सपोर्ट द्यायचा, L4 ला, खांदे मागे करायचे आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा. एक श्वास आतमध्ये आणि मागे. दोन, श्वास बाहेर आणि पुढे, खांदे मागे, मान सरळ, ह्या श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं आहे आपल्याला. एक श्वास आतमध्ये आणि मागे. दोन, श्वास बाहेर आणि सरळ. ठीक आहे, आता टाचेवरती बसायचं, परत टाचेवर बसायचं. थोडस आपल्याला मान मागे करताना कधी कधी दुखू शकते किंवा चक्कर यायची शक्यता असते, त्याच्यामुळे पहिल्यांदा थोडं हळूहळू करायचं, पहिल्यांदा मानेची हालचाल करायची, मग अशी जे आपण केलं तेवढंच करायचं, त्याच्यात कम्फर्टेबल झालं की मग हे करायचं. ठीक आहे, किंवा मागे झुकताना फार मान मागे नाही टाकायची, फक्त असंच करायचं, मग मान अशी सरळ ठेवायची. ज्यांना मानेचा त्रास असेल आणि मान मागे केलं चक्कर येत असेल, त्यांनी शक्यतो काय करायचं, मान मागे नाही टाकायची, कमरेतूनच मागे जायची. ठीक आहे, पण दुसरं तोल जायचं कारण असं असतं की आपण काय करतोय, थोडस इन्वर्ट होतो ना, थोडस मागे जातोय, इन्वर्ट पोस्चर मध्ये जातो, तर आपल्या ब्रेनला ते कंट्रोल करता येत नाही, सवय नसते. म्हणून जसं जसं आता तुम्ही करायला लागाल तसं तसं मग तुम्ही खूप मागे गेलात, ठीक आहे, तरी पण तुम्हाला मग तो कंट्रोल यायला लागेल, बरोबर. जसं चक्रासनामध्ये, चक्रासनामध्ये काय होतं, आपण टोटली इन्वर्टेड असतो, त्याच्यामुळे राईट आणि लेफ्ट याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं. ब्रेनला राईट मसलला सूचना पाठवायच्या आहेत का लेफ्ट मसलला पाठवायच्या आहेत हे कळत नाही, बिकॉज ऑफ दी इट्स इन्वर्टेड क्वेश्चन, म्हणजे उलट होतो ना आपण, त्याच्यामुळे आपल्याला जमत नाही. तर ते पण एक कारण असतं, प्रत्येक वेळेला काही मानेमुळेच दुखतं असं नाही किंवा मानेमुळेच तोल जातो असं नाही, तर थोडस तो सवय नसते, म्हणून ती सवय झाली की तोल पण कमी होतो. ठीक आहे, दोन्ही हात मागे करायचे, आता खांदे मागे रोल करायचे, दोन्ही हातांची बोट गुंफायचे एकमेकांमध्ये, खांदे मागे, आता पुढे झुकायचं आणि हात मागून वरती घ्यायचे. योग मुद्रा आसन नंबर 3 करूयात. एक वज्रासन योग मुद्रा,
आणि नंतर खाली यायचं, हात वरती खेचायचे, पोटाचे पंजे आकाशाकडे करायचे. जे ताण पडला आपल्याला पाठीला उष्ट्रासनामध्ये तो कमी करायचा, आणि सोबत खांद्यांना ताण द्यायचा. हाताचे पंजे आकाशाकडे, कपाळ टेकलेलं, परत आपल्याला सरळ यायचं आहे. दोन मान वर करायचे खांदे वर आणि सरळ, ठीक आहे. हात करायचे आहे बाजूला. आता थोडासा एक्स्ट्रा ताण देऊ, ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, ज्यांना नसेल शक्य त्यांनी नाही केलं तरी चालेल. परत गुडघ्यांवरती उभं राहायचं, मान सरळ करायचे आहे. दोन्ही हात आता वरती करायचे, एक हात वरती. हा जो अँगल आहे आपल्या गुडघ्याचा तो 90 डिग्री मध्येच ठेवायचा, तो बदलू द्यायचा ना अँगल मागे जाताना. नाहीतर बऱ्याच वेळा उष्णासन कसे करतात सगळे, असे करतात मागे जातात गुडघ्यातून, गुडघ्याचा 90 डिग्री अँगल बदलतो, तो बदलू द्यायचा नाही. हा दोन्ही हात वरती करायचे, हात कानाच्या पुढे, कंबर पुढे खेचायची आणि हात फक्त कानाच्या मागे न्यायचे. मान सरळ ठेवली तरी चालेल. दो मान मागे टाकायची गरज नाही या पोझिशनला, कारण की एक्स्ट्रा ताण पडत असतो आपल्याला. त्यामुळे मान सरळ ठेवा, माझ्याकडे पाहायचं, तुम्ही इकडे पाहायचं, तुम्ही इकडे पाहायचं. हात सरळ, कोपरे सरळ आणि मागे जायचं फक्त. एक दो हा जेवढे कोपरातून सरळ कानाच्या मागे तेवढा आपल्याला फायदा जास्त. शेवटचं एक दो आणि हात सर खाली. आता परत पाठीवर झोपायचं, सॉरी टाचीवरती बसायचं मानसर. पुढचे ताण आपल्या पाठीला. आता आपल्या पूर्ण मॅटच्या मागे बसायचं, शशांक भुजंगासन आपण करूयात. मॅटच्या मागे आपण बसलेलो आहोत, पाठीचा कान आपल्याला ताठ करायचा आहे, शशांक भुजंगासन. दोन्ही हात कडेनिवरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये घेत हात वर, मान सरळ, कोपरे सरळ, परत पुढे झुकायचंय. दोन श्वास बाहेर आणि पुढे, कपाळ टेकवायचा आहे जमिनीला. आता मान वरती करायचे आणि कंबर उचलून भुजंगासन करायचं आपल्याला. एक श्वास आतमध्ये आणि भुजंगासन. लयबद्ध पद्धतीने आपल्याला हालचाल करायची, आपल्याला पाठीच्या कान्याची. तर खाली यायचं पूर्ण, दो श्वास बाहेर आणि पूर्ण खाली. परत हनुवटी जमिनीला टेकवायचे, मानवर छातीवर आणि हात सरळ करूयात. एक मानवर छातीवर आणि हात सरळ, गळ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे, त्याचा पंजे जोडायचा प्रयत्न मानवर करायचे आहे. आता कंबर उचलायची आणि टाचेवरती बसायचं आहे. दोन कपाळ टेकवायचे जमिनीला. पुन्हा जो ताण पडलाय कंबरेच्या स्नायूंना तो कमी करता आला पाहिजे, किंवा तिथे रिलॅक्स करता आला पाहिजे आपल्याला. परत हात वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये आणि हात वर आणि कडेने हात खाली करायचे आहेत. तो ठीक आहे. परत एकदा करूयात सेम. एक श्वास आतमध्ये हात वर, दोन श्वास बाहेर आणि खाली, कपाळ टेकवायचं जमिनीला. परत श्वास आतमध्ये घेत भुजंगासन. एक श्वास आतमध्ये, बेसिक हालचाल आहे ते आपल्याला जमली पाहिजे. हात सरळ, कोपऱ्यांची डिरेक्शन समोरच्या दिशेने, मान वरती आणि परत खाली यायचं. दोन श्वास बाहेर आणि खाली. परत हनुवटी जमिनीला टेकवायची, परत हात वर, छातीवर, मानवर, हात सरळ. एक नाचा पंजे जोडायचा प्रयत्न करायचा, एकमेकांच्या जवळ येतील, कमरेच्या स्नायूंना ताण, जेवढं शक्य तेवढं करा. परत कंबर उचलायची, टाचीवरती बसायचं. दोन कपाळ टेकवायचे जमिनीला. परत हात वरती. एक श्वास आतमध्ये, हात वर, हात कानाच्या मागे घ्या. हे जरी एवढं केलं तरी तुम्हाला ताण पडेल. हात कानाच्या मागे, दंड कानाला मुवमेंट करायचे, ठीक आहे. आणि दो हात खाली, ठीक आहे. ही मुवमेंट करतो आपण तेव्हा या चेहऱ्या पॅन मसल्सला ताण पडतो, कारण त्यात लक्ष द्यायचं. एक फक्त याच्या भुजंगासनाची मी एक थोडीशी माहिती देतो, कारण की ते
फार महत्त्वाचं आसन आहे त्यासाठी. आपण भुजंगासन करताना झोपलेलो असतो, ठीक आहे, दोन्ही खांद्यांच्या बाजूला. तर जेव्हा आपण वरती येतो तेव्हा हात असे बाजूला ठेवून असं वर यायचं नाही आपलं, ठीक आहे. बरेच जण कसे वरती येतात, नॉर्मली असं वर येतात, तर असं वर यायचं नाही आपल्याला. काय करायचं, दोन्ही हातांची जी कोपरे आहेत ते आपल्या छातीला टेकले पाहिजेत, हनुवटी जमिनीला टेकली पाहिजे, ठीक आहे. नंतर वर येताना पहिल्यांदा जी मुवमेंट होईल ती मानेची करायची, पहिल्यांदा मान वर, ठीक आहे, तेव्हा कोपरे छातीला टेकलेलेच राहते, ठीक आहे. नंतर मानवर झाली, हनुवटी वरती केली आपण, मानवरती, नंतर छाती वर करायची हातांच्या सहाय्याने, आणि मग हात सरळ करायचे, म्हणजे हात आपले पूर्णपणे कोप छातीला टेकलेलेच राहते. अशी नाही करणार, बरेच जणांच्या असे होते, असे नाही करणार, तुम्ही हे असं पाहिजे, ठीक आहे. भुजंगासन नेहमी कसं वरती यायला पाहिजे, मानवर छातीवर, ठीक आहे. आता वर आल्यानंतर बरेच जण कसे असतात, असे असतात, शोल्डर अप, चेस्ट खाली, छातीचा पिंजरा खाली असतो आणि खांद्याशी वरती असतात, असे असतात बरेच जण. तर हे असं नाही पाहिजे आपल्याला. कसं पाहिजे भुजंगासन, की शोल्डर बॅक, चेस्ट अप, कळत आहे. ह्याच्यातला हे चुकीच आहे, आता हे नॉर्मल लोक करतात तर ठीक आहे सुरुवातीला, हा, ज्यांना अजिबात काय माहित नसतं ते. पण आता आपण ऍज अ योगा टीचर आपल्याला ते माहित पाहिजे की भुजंगासन असं नाही करायचं, ते कसं झालं पाहिजे, शोल्डर बॅक, चेस्ट अप, असं चुकीच आहे. करूयात, परत एकदा करा तुम्ही, त्याच्याकडे लक्ष द्या. हातवरती एक, हळूवार करायचं, कोपरे सरळ, मान सरळ, पुढे झुकायचं, दोन, कपाळ टेकवायचं जमिनीला. आता भुजंगासन, कंबरवर, मानवर, एक, गळ्याच्या स्नायूंवर ताण, खांदे मागे, चेस्ट अप, पाय जवळ, आता खाली येताना तसंच खाली यायचं, कोपरे असे मागे घेऊन खाली यायचं, कडेला नाही असे नाही गेले पाहिजे, असे कोपरे छातीला टेकलेलेच पाहिजेत. परत वर येताना मानवर छातीवर, एक, एवढंच थांबा, आता थांबा, उलट कोपरे छातीला, मानवर, ओके, आता हातांवरती दाब द्यायचा आणि छातीवर असतो, दो, शोल्डर बॅक, चेस्ट अप, आणि मग नेक एक्सटेंड करायचे, एक्सटेंडेड नेक ऍज मच ऍज यू कॅन. आता कंबर उचलून टाचेवरती बसायचं, दोन, कपाळ टेकवायची जमिनीला, आणि हात वरते, एक, बॅक, ठीक आहे. अशा पद्धतीने केलं तर तुम्ही प्रत्येक स्नायूंना फील करू शकता, असं तुम्ही केलं तर नेक, आपलं अप्पर बॅक, मलंबर, असं प्रत्येक स्नायूंना काय करू शकता, तुम्ही फील करू शकता, ते महत्वाचं आहे, बरोबर. बऱ्याच वेळा आपलं एक्सटेन्शन नाही होत जास्त, आता तुमचं कमी येत असं असं लंबर एक्सटेन्शन, तर ते हळूहळू प्रॅक्टिस नाही होतं, फक्त अशा पद्धतीने केलं. पण डायरेक्ट तुम्ही जर का असं केलं तर असं नाही, हे आपले मांडी तर वर आलं नाही पाहिजे, मांडी खाली टेकलेली पाहिजे, ठीक आहे, चेस्ट अप, मग ते हळूहळू प्रॅक्टिस नाही होतं, फक्त ते असं केलं पाहिजे क्रमाने, हा, ठीक आहे. आता सगळ्यांनी पंजांवरती यायचं आणि उभं राहायचं, पंजांवरती म्हणजे असं वज्रासनामध्येच आपण बसलेलो, आणि पाठीचा कणा ताठ, मान सरळ, ठीक आहे. आता दोन्ही हात कडेने वरती करायचे, एक, हात वरती, मान सरळ, नजर समोर, आणि नंतर मग आपल्याला वर यायचं, एक, आणि हात खाली, दोन, ओके, सिंपल. एवढ्या आपण सिंपल सिंपल मुवमेंट मध्ये जर का जास्त थांबलो तरी सुद्धा आपल्याला काय होतं, ताण पडतो. अजून आपण बेसिक आसन शिकतो आहोत,
नंतर हळूहळू त्याच्यामध्ये बदल, व्हेरिएशन, सिक्वेन्स असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो, त्याने पण आपल्याला चांगला फायदा होईल. दोन्ही पायामध्ये आता खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. नेहमीप्रमाणे पंजे सरळ ठेवायचे, पंजांमध्ये अंतर नको किंवा पंजे तिरके नको ठेवायचे, सॉरी पंजे तिरके नाही ठेवायचे, पंजे सरळ, पंजांमध्ये खांद्याने एवढा अंतर. दोन्ही हात बाजूला बोट सरळ ताणलेल्या स्थितीत ठेवायचे आणि आपल्याला खांदे गोल फिरवायचे आहेत. एक, दोन, तीन, चार आणि पाच, परत विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच, ठीक आहे. आणि रिलॅक्स व्हायचं, ठीक आहे. मान करायची सगळं, पाठीचा कणा ताठ. आता त्रिकोण आसन आपण करूयात. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं 4 फूट. त्रिकोण आसन थोडस जास्त अंतर घेतलं तरी चालेल. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. मान करायची सरळ, ठीक आहे. त्रिकोण आसन आपल्या सिलेबस मध्ये आहे. हे चेहरा समोर, चेहरा इकडे इकडे, हा असा या बाजूला म्हणजे तुमचा चेहरा. हा आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, खांद्याच्या रेषेत हात, बाहेरच्या रेषेत. आता डावीकडे झुकायचं. दोन, डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आणि मान करायची खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची. कोपरे सरळ, मान खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची. परत सरळ व्हायचं आहे. एक आणि हात खाली. दोन, परत डावा पाय सरळ, उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, उजवीकडे झुकायचं आहे. दोन, इथे सुद्धा दोन्ही खांदे, छाती आणि पाय एका रेषेत राहील. पाय गुडघ्यात वाकवायचं नाही. मान खाली, परत सरळायचं आहे. एक आणि दोन. आता परत डाव्या बाजूला. आता काय लक्षात ठेवायचं आहे, आपल्या पंजांचं वजन, ठीक आहे. आता तुम्ही डावा पायाचा पंजा बाहेर केलेला आहे, ठीक आहे. तर आता आपला पंजाचा दाब द्यायचा जमिनीला. हमको ये प्रेस करना है आगे, हा हे प्रेस करायचं पुढे आणि उजव्या पायाचा पण पंजा प्रेस करायचा पुढे आणि तो प्रेस केलेलाच ठेवायचा, ठीक आहे. तुम्हाला आता मी करतोय तर कळणार नाही, तुम्ही आता सांगतोय लक्षात ठेवा. हे टाच आणि पंजा प्रेस केलेला ठेवायचा. यू हॅव टू प्रेस इट डाऊन. एक, यू हॅव टू प्रेस इट, हा हे दाबलेलंच ठेवायचं. हा मान सरळ, पाठीचा कणा ताठ, याचं वजन कमी होऊ द्यायचं नाही, हे दाबलेलंच ठेवायचं. परत डावीकडे. दोन, प्रेस करा. डावा पायाचा पंजा खाली प्रेस करायचा. डावा पायाचा पंजा प्रेस करायचा खाली, मान खाली, पूर्ण वजन जमिनीवरती पाहिजे पंजाचं. दोन्ही उजव्या पण आणि डाव्या पण, राईट टो अँड लेफ्ट टो, यू हॅव टू प्रेस इट डाऊन. आता वर येताना पण ते प्रेस करून ठेवायचे. परत एक, यू हॅव टू प्रेस इट आणि दोन, ठीक आहे. परत डावा पाय सरळ, उजवा पायाचा पंजा बाहेर. आता उजवा पाय प्रेस करायचा आहे, डावा पायाचा पंजा प्रेस करायचा खाली. करूयात. एक, दोन, पाय सरळ राहील, मान खाली, हाताचा पंजा समोर. सुरुवातीला मान खाली करायचे आणि हनुवटी खांद्याला टेकवायची. सुरुवातीला पाय सरळ राहील, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, हात सरळ. परत आपल्याला सरळायचं आहे. एक आणि हात खाली. दोन, ठीक आहे. पाय जवळ, मान सरळ, ठीक आहे. आता परत डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. आपल्याला करायचं वीरभद्रासन. थोडं पायातलं अंतर वाढवायचं, जस्ट इन्क्रीज युअर डिस्टन्स. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, मांडी करायची जमिनीला समांतर. अच्छा, एक, मान वळवायचे डाव्या हाताच्या मधल्या बोटाकडे पाहायचं. दोन,
परत एकदा एक दोन हात खाली आता डावा पाय सरा उजवा पाय बाहेरच्या दिशेने ठीक आहे दोन्ही हात खांद्याच्या दिशेत एक आता उजवा पाय गुडघ्यात आपण खाली एक दो ठीक है परत एकदा एक दो आणि हात खाली ठीक है आता रिलॅक्स व्हा तुम्ही दोन्ही पाय जवळ करा याच्यामध्ये काय करायचं हे मी सांगतो आपण बेसिकली काय करतो की हे करत असताना बरेच जण असे करतात असे पुढे येतात असं पुढे नाही यायचं ठीक आहे तर तुम्ही जर का नीट बघितलं तर मी आहे तसंच खाली जातो थोडस फक्त पुढे येतो बरोबर असं असं नाही करायचं आपल्याला एवढं एवढं पुढे नाही यायचं तर जस्ट ठीक आहे जस्ट मी खूप पुढे नाही जात जर का आता कॅमेरामध्ये मी बघितलं तर मला लक्षात येतं की ते बरोबर असं खाली जातं किंवा मिनिमल थोडस पुढे जातो पण अगदी असं नाही होत असं नाही करायचं शिवाय काही काही जणांचं पायातलं अंतर जर का कमी असेल तर काय होत असं होत गुडघा असा पुढे जातो घोट्यापेक्षा तर त्या एका लाईनीत पाहिजे तुमचा हा गुडघा आणि घोटा एका रेषेत पाहिजे आणि हे 90 डिग्री पाहिजे हा तर त्याचा तुम्हाला फायदा होईल नाही तर काय होतं आपल्या गुडघ्यावरती त्याचा ताण पडतो आणि आपण जास्त वेळ करू नाही शकत आणि समजा तुम्ही तसंच करायचा प्रयत्न केला तर मात्र गुडघ्याला ताण पडतो आणि गुडघा पेन होतो मग आपला किंवा मसल्स स्पाझम मध्ये जातो त्यामुळे हे लक्षात ठेवायचं हा हे आसनाने खुब्याला ताण पडला पाहिजे थाईज आणि हिप जॉईंटला ताण पडला पाहिजे याच्याने ठीक आहे खूप असं पुढे नाही जायचं किंवा असं पण नाही करायचं ठीक आहे करूयात परत एकदा दोन्ही पायामध्ये अंतर डावा पायाचं पंजाब बाहेरच्या दिशेने ठीक आहे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत मान ओळायची डाव्या हाताच्या मधल्या बोटाकडे पाहायचं आणि आपल्याला खाली यायचं एक गुडघा बघा तुमचा पुढे जातोय घोट्याच्या पुढे नाही जाऊ द्यायचं ठीक आहे परत दोन हिपला आपल्याला ताण पडला पाहिजे नाकी गुडघ्याला परत एकदा एक नुसतं सुरुवातीला तुम्ही एवढं केलं तरी चालेल हाताची मुवमेंट जमत नसेल तर दोन पहिले आपण असे करू शकतो परत उजव्या बाजूने हात त्याला ताण पडत असेल सुरुवातीला तर हात खाली करा कारण की जास्त वेळ धरून शोल्डर्स पेन होतात आपलं तर फक्त हे मूव्ह करण्यासाठी हात कमरेवरती ठेवायचा आणि खाली यायचं एक चेहरा समोर म्हणजे खांदे समोर दोन शोल्डर्स इकडे असे नाही करणार शोल्डर्स असे खांदे इकडेच असं नाही करायचं ठीक आहे परत एकदा एक पाय सरळ कॉन्ट्रॅक्ट युअर थाईज हा थोडस हा पाय माग घ्या मागचा हा दो परत एकदा एक दो आता पाय जवळ करायचे मानसर ठीक आहे पडतो ताण मग आपल्याला काय होतं स्ट्रेचिंग आपलं त्याच्यामुळे काय होतं वाढतं शिवाय ज्या पर्टिक्युलर स्नायूंना ताण द्यायचा आहे त्या स्नायूंकडचं नियंत्रण आपलं वाढतं Thank you.
आवाज ठीक है तब करोगे सूर्यमंत्र सूर्यमंत्र क्या करता हूँ सूर्यमंत्र का जो पाठ का ऐसा है तो देखो यहाँ नमस्कार बोलते हैं धैर्य से राष्ट्रविक्रु अंधेरा मध्यवर्ती नारायण सरजी शास्त्र शंख चक्र सूर्य भानो सूर्य भानो चार पांच
सूर्यनमस्कार करताना कोणताही पाय आपण मागे घेऊ शकतो. ठीक आहे, सुरुवातीला आपण सांगताना सुरुवातीला डाव पाय मागे घ्यायचा. जेव्हा आपण पहिला पुढे त्याच्यानंतर दुसरा सूर्यनमस्कार आपल्याला उजवा पाय खाली मागे घ्यायचा. आणि जेव्हा ते पूर्ण होईल सर तेव्हा परत येताना उजवाच पाय पुढे घ्यायचं मागे घेतोय तिसऱ्या स्टेपला तोच पाय पुढे घ्यायचा नव्या स्टेपला. अल्टरनेट करायचं, ते अल्टरनेट करायचं. पहिल्या डावाने करायचं, दुसऱ्या सूर्यनमस्काराला उजव्या पायाने करायचं. ठीक आहे, आता मी स्वतः लेफ्टी असल्यामुळे मी ते पहिल्यांदा डाव्या पायाचा नियम सुद्धा देत असतो, परंतु असं काही डाव्या पायाने सुरुवात केली पाहिजे असं काही नियम नाही. तुम्ही नियम नाहीये असं तुम्ही उजव्या पायाने सुरुवात करू शकता. उजव्या पायाने सुरुवात केली दुसरा सूर्यनमस्कार करताना आपण तुम्हाला डावा पाय मागे घ्यायचे. ठीक आहे, अल्टरनेट करायचे दोन. प्राथमिक अवस्थेमध्ये योग साधनेच्या प्राथमिक अवस्थेमध्ये आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला शरीर फील करायचंय, शरीरातील स्नायू, शरीरातील मसल्स, जॉइंट्स, लिगामेंट्स, मोठे स्नायू, छोटे स्नायू, त्याच्यानंतर मोठे सांधे, छोटे सांधे, बारीक बारीक सांधे, त्यांना फील करायचं. स्वतः करू शकता स्नायू, गोट्याचे स्नायू, खांदा, खुबा, हे सगळे असणारे मोठे स्नायू आहेत. त्याची आमचा आपल्याला लक्षात येत असत, परंतु मनगट आपले पायाचे, घोट्याचे खालचे हालचाल, पाठीच्या मडक्याचे हालचाल, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, लक्ष द्यायचंय.
म्हणजे पाठीच्या मणक्यांमधले जॉईंट्स, त्याच्यानंतर पाठीच्या मणक्यांचे स्नायू, ते बाह्य असतील किंवा अंतर्गत असतील, हिप मसल्स, ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, इन्वॉल्व करून घ्यायचं, पण ते फील करायचं. लगेच तुम्हाला जाणवणार नाही आता, हळूहळू तुम्ही जेव्हा लक्ष द्या पूर्ण शरीराकडे, पॅनलस स्नायू आणि अंतर रिलॅक्स होत आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि आता सर्वांनी डाव्या कुशल वळायचं आहे आणि पद्मासनामध्ये जी मसल्स डाव्या कुशल वळायचं आहे आणि पद्मासनामध्ये उठून बसायचं आहे. पूर्णमिदं पूर्णमुदच्यते करू शकता किंवा कधी इफेक्ट तुम्ही करू शकता
जेव्हा तुम्हाला ही सगळी थिअरी तुम्हाला माहित असेल तर काही बेसिक तरी त्याचं मॉडेल तुम्ही घेतलं पाहिजे तरी आपण त्याच्यावर काम करू. नुसतंच एकच अँगल त्याचा बघितला तर तुम्हाला तो त्या खांबाला सोडून ठेवा पायाला सोडून ठेवा ठीक आहे. तसं करायचं नाही आपल्याला. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी त्याचा पूर्ण अभ्यास करावा आणि त्या दृष्टिकोनातून शिकवलं असतं सिलेबस असेल तर ठीक आहे.